आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्रीच नवी दिल्लीत दाखल झाल्यानंतर खासदारांच्या सोबत लगेचच एक महत्त्वाची बैठक करणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवी दिल्लीत दाखल होताच थेट या खासदारांच्या बैठकीला जातील। या बैठकीला राहुल शेवाळे, धैर्यशील माने, हेमंत गोडसे यांच्यासह शिवसेनेचे अनेक खासदार उपस्थित असणार आहेत। दरम्यान उद्या सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची सुद्धा भेट घेणार असल्याचं कळतं। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखीन एक दणका दिला। आमदारांच्या पाठोपाठ आता उद्धव ठाकरे यांची साथ खासदारांनी सुद्धा सोडली। जवळपास 12 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागल्याची माहिती मिळते। 2/3 खासदार फुटल्यानं उद्धव ठाकरे यांच्यासमोरचं पक्ष वाचवण्याचं आव्हान अधिक अवघड झालंय। उद्धव ठाकरेंना शिंदेंचा आणखी एक धक्का। 12 खासदार एकनाथ शिंदेंच्या गळाला। खासदारांनीही सोडली ठाकरेंची साथ। एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत केलेल्या उठावाचे रोज नवनवे धक्के उद्धव ठाकरेंना बसतात। एकनाथ शिंदेंसोबत 2/3 आमदार गेलेले असताना आता खासदारांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याची तयारी केली आहे। मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतच्या ऑनलाईन बैठकीत तब्बल 12 खासदार उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे। या बैठकीला श्रीकांत शिंदे, हेमंत गोडसे, राहुल शेवाळे, हेमंत पाटील, राजेंद्र गावित, प्रतापराव जाधव, कृपाल तुमाने, भावना गवळी, श्रीरंग बारणे, संजय मंडलिक, धैर्यशील माने, सदाशिव लोखंडे असल्याची माहिती आहे। या संदर्भातली मला कल्पना नाही कोण कोण करतंय काय ते, पण हे आकडे टाकण्यापेक्षा त्यांची नावं सांगा, ते जास्त युक्तिक होईल आणि विश्वासार्ह होईल। नाही तर बातमी आहे त्याच्यात बात आहे आणि मी आहे, बात राहिली बाजूला आणि मी मात्र जास्त डोकावतो असं काही वेळा दिसतं, ते काही योग्य असं मला वाटत नाही। काही दिवसांपूर्वी News18 लोकमत सोबत बोलताना उदय सामंत यांनीही तसाच दावा केला होता। सध्या एकनाथ शिंदेच्या संपर्कात नेमके किती खासदार आहेत शिवसेनेचे, आपल्याकडे काय माहिती? मला अधिकृत माहिती नाही, परंतु मी देखील शांतपणानं डोळे मिटून ज्यावेळी आकडे बघतो तर तो 12 ते 14 खासदारांच्या मध्ये जायला काही हरकत नाही असं माझं मत आहे, म्हणजे माझा हा विचार आहे। आणि जे आता आमच्याकडची काही मंडळी प्रचंड निष्ठावंत म्हणून जे मेळावे घेत आहेत, भाषणं करतायत, टीका करतायत, ते पण शरीरानं तिकडे आहेत, मनाने इकडे। शिवसेनेतल्या अनेक खासदारांना एकनाथ शिंदे यांच्याकडे ओढा होता, शिवाय भाजपशी पुन्हा युती व्हावी असं मतही काही खासदारांनी व्यक्त केलं होतं। आता जवळजवळ आम्हाला 3 वर्ष झालेत आणि 2 वर्ष राहिलेले, जी नैसर्गिक युती त्या ठिकाणी आहे त्या माध्यमातून विकास कामं देखील होतील अशा प्रकारचं मत आपण त्या ठिकाणी मांडलं। विधान परिषद निवडणुकीवेळी शिवसेनेचे आमदार फुटले, आता राष्ट्रपती निवडणुकीच्या दिवशी खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याचं अधोरेखित झालंय। उद्धव ठाकरेंसाठी संघर्ष आणखी कठीण झालाय। उदय जाधव, News18 लोकमत, मुंबई। शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र दिलं आणि आपली शिवसेना ही मूळ शिवसेना असल्याचा दावाही केला। विनायक राऊत यांच्यासह राजन विचारे, अरविंद सावंत हे सुद्धा यावेळी उपस्थित होते, मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही। याबद्दलचं पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात सुपूर्त केलं आहे। उद्या शिवसेनेचे नेते पुन्हा एकदा लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार आहेत। मूळ शिवसेना ही आमचीच असल्याचा दावा या पत्राच्या माध्यमातून करण्यात आला आहे। त्याचप्रमाणे लोकसभेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी विनायक राऊत आणि प्रतोदपदी राजन विचारे हेच असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलंय। यदा कदाचित कोणत्याही इलिगल गटाने, अनधिकृत गटाने जर गटनेता आणि व्हीपवर दावा केला तर तो संविधानिक दृष्टिकोनातून चुकीचा असेल। अशा पद्धतीच्या काही बाबी आम्ही लोकसभा अध्यक्षांच्या निदर्शनास आता पत्राद्वारे आणले, उद्या प्रत्यक्ष भेटून आणणार आहोत आणि म्हणून हे आमचं पत्र अगदी योग्य वेळेला आम्ही तिथे देत आहोत।
तिकडे आमदारांच्या फुटीनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करून एक नवीन कार्यकारिणी जाहीर केली. त्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाले. मात्र शिवसेनेनं शिंदे गटाचा दावा फेटाळून लावलाय. शिवसेनेतल्या या सगळ्या संघर्षामुळे खरी शिवसेना कोणाची हाच प्रश्न पडलाय. शिवसेनेला एकनाथ शिंदेंचा आणखी एक धक्का. सेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त केल्याचा दावा. शिंदेंकडून नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा. शिंदे समर्थक आमदारांच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंना काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. त्यानंतर शिंदे गटाकडून शिवसेनेला एका पाठोपाठ एक धक्के देण्यास सुरुवात झाली. राज्यातील सत्ता संघर्षानंतर आता शिवसेनेवरील वर्चस्वावरून उद्धव ठाकरे विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशी थेट लढाई सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त केल्याचा दावा केलाय. शिंदे गटाचा प्रवक्ता आहे, शिंदे गटाचा म्हणण्यापेक्षा शिवसेनेचा प्रवक्ता आहे, ज्याचं नेतृत्व शिंदे साहेब करतायत आणि त्याच्यामुळे त्यांच्या वतीने मी बोलू शकेन. रामदास भाई आमचे कोकणाचे नेते आहेत, त्यांची हकलपट्टी कोण करू शकत नाही. तो स्वाभिमानी असतो कोकणचा मनुष्य, त्याने निश्चितपणे राजीनामा दिलेला असणार याची मला खात्री आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. या नव्या कार्यकारिणीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुख्य नेतेपदी निवड करण्यात आली आहे. मात्र पक्षप्रमुख पद कायम ठेवण्यात आलंय. आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. तर शिवसेना नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करून शिवसेनेला जबर धक्का दिलाय. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर काही प्रश्न निर्माण झालेत. शिवसेना पक्षाच्या घटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्याचा अधिकार कुणाला आहे? शिवसेना मुख्य नेतेपद पक्षाच्या घटनेनुसार आहे का? नवीन कार्यकारिणी जाहीर करण्याचा अधिकार कुणाला आहे? शिवसेनेचं नेते मंडळ हे बाळासाहेब ठाकरेंनी आणि कार्यकारिणीने निर्माण केलेलं आहे. शिवसेनेतले सगळे प्रमुख पदाधिकारी हे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या माध्यमातून नेमले गेलेले असतात. शिवसेना हा एक नोंदणीकृत अकृत राजकीय पक्ष आहे. शिवसेना हा गट नाही आहे, लक्षात घ्या. मूळ शिवसेना आहे ही शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेंची. अनेकांनी फुटून जाऊन बाहेर पक्ष निर्माण केले असतील, त्यांना आमची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा कोणताही अधिकार नाही, कायद्यानेही नाही आणि कोणत्याही नियमाने नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करून संघर्षाच्या नव्या अध्यायाला सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेवरील वर्चस्वाची ही लढाई आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे फुटीर गटाच्या आमदारांना आपल्या सोबत राखण्यासाठी शेवटचा प्रयत्न सुरू असून त्यांच्या नव्या कार्यकारिणीला काहीच अर्थ नाही. आणि आधी विधिमंडळात कॉमेडी एक्सप्रेस सीझन 1 झाला, आता बाहेर कॉमेडी एक्सप्रेस सीझन 2 सुरू असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. या देशातील न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास असून सर्वोच्च न्यायालयात फक्त न्यायच होईल असं ते म्हणाले. फुटीर आमदारांनी त्यांचा मालक बदलला, आता शिवसेनेचं पाऊल त्यांच्या छाताळावर असेल असं सांगायला संजय राऊत विसरले नाहीत. गटानं एक गट शिवसेनेची कार्यकारिणी कशी काय बरखास्त करू शकतो? जो फुटीर गट आहे त्या फुटीर गटाला अजून पक्ष म्हणून मान्यता नाहीये. आणि तो फुटीर गट बाळासाहेब ठाकरेंच्या 56 वर्षाच्या शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करतो आणि स्वतःची कार्यकारिणी जाहीर करतो. म्हणून ही कॉमेडी एक्सप्रेस सीझन 2 आहे. हा लोक हसतायत, लोक मजा घेत आहेत स्वतःची कातडी वाचवण्यासाठी, स्वतःचे आमदार सांभाळण्यासाठी फुटून गेलेले. ही धडपड सुरू आहे. पण शिवसेना
जे सोडून गेलेले आहेत त्यांच्याशिवाय भक्कमपणे उभी आहे आणि ती अधिक भक्कम होईल। शिवसेनेचं नेते मंडळ हे बाळासाहेब ठाकरेंनी आणि कार्यकारिणीने निर्माण केलेलं आहे। शिवसेनेतले सगळे प्रमुख पदाधिकारी हे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या माध्यमातून नेमले गेलेले असतात। शिवसेना हा एक नोंदणीकृत अकृत राजकीय पक्ष आहे। शिवसेना हा गट नाहीये, लक्षात घ्या। मूळ शिवसेना आहे ही शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेंची। अनेकांनी फुटून जाऊन बाहेर पक्ष निर्माण केले असतील, त्यांना आमची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा कोणताही अधिकार नाही, कायद्यानेही नाही आणि कोणत्याही नियमानं नाही। ही कायदेशीर लढाई चालू राहील, पण आम्ही मुख्य प्रतोत्पत्ती राजन विचारे यांची केलेली नेमणूक ही कायद्याच्या नियमाच्या आधारावर केली आणि तेच मुख्य प्रतोत आहे। तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करून थेट पक्षावरतीच उभा दावा केलाय आणि त्यामुळेच आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त केल्याची घोषणा केल्यामुळे आता एकच खळबळ माजली आहे। एक प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आता थेट शिवसेनेवर दावा ठोकलाय, त्यामुळे आता खरी शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झालाय। पण शिवसेनेच्या घटनेवर नजर टाकल्यास काही गोष्टी प्रकर्षानं समोर येतात। शिवसेना पक्षप्रमुखांना, पक्ष संघटनेतल्या कोणत्याही सदस्याला, कार्यालय पदाधिकाऱ्याला पक्षातून काढून टाकण्याचा अधिकार आहे। शिवसेना पक्षप्रमुख वगळता इतर कोणत्याही सदस्यांना अधिकार नाही। शिवसेना पक्षप्रमुखाची निवड प्रतिनिधी सभेच्या सदस्यांकडून केली जाते। या प्रतिनिधी सभेत आमदार, खासदार, शिवसेना नेते, उपनेते, सचिव, जिल्हा प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख आणि मुंबईतील विभाग प्रमुखांचाही समावेश आहे। शिवसेनेच्या घटनेतल्या कलम 11 मध्ये पॉवर, अथॉरिटीज अँड फंक्शन्स विषयी नमूद करण्यात आलेला आहे। पक्षातल्या निर्णयाचे सर्वाधिकार पक्षप्रमुखांना म्हणजेच उद्धव ठाकरेंना देण्यात आलेले आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केलेली असली तरी शिवसेनेच्या घटनेतल्या तरतुदींवर बरंच काही अवलंबून असणार आहे। या बाबतीत एक कायदा केलेला आहे, त्या कायद्याचं नाव असं आहे की इलेक्शन सिम्बॉल्स रिझर्वेशन अँड अलॉटमेंट ऑर्डर 1968। या 68 नियमाप्रमाणे किंवा कायद्याप्रमाणे हे सगळे अधिकार हे केंद्रीय निवडणूक आयोगाला असतात। इलेक्शन कमिशन या बाबतीत सक्षम असतं, हे मुद्दे कोर्टात जाणार नाहीत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केलेल्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीमुळे आता शिवसेनेतील वर्चस्वावरून न्यायालयीन लढाई सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर रामदास कदम यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कदम यांची पक्षातून हकालपट्टी केली। कदम यांच्यासोबतच शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव वाडसूळ यांची देखील हकालपट्टी करण्यात आली। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तसे लेखी आदेश दिल्याची माहिती मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली। सकाळी रामदास कदम यांनी शिवसेनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता, तर आनंदराव वाडसूळ यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता। बरं झालं, परस्पर इडापिडा टळलेली आहे। मागच्या 2 वर्षापासून शिवसेनेशी पूर्णपणे संपर्क त्यांनी सोडला होता। राष्ट्रीय कार्यकारिणीला सुद्धा रामदास कदम यांना आमंत्रित केलं होतं, पण त्यावेळेला सुद्धा ते आले नव्हते। 1 महिन्यापूर्वी पुन्हा उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांना निरोप पाठवला होता येऊन भेटा म्हणून, ते आले नाही। आणि आत्ता इतरांची कुठे शरणांगती परत पत्करत असताना केवळ आणि केवळ काहीतरी कोणतं खापर फोडायचं उद्धव साहेबांवर, म्हणून हा रचलेला कुभांड आहे। आम्ही त्यांना किंमत देत नाही। कसं आहे की मला रामदासबाईंशी बोलायला लागेल, कारण त्यांनी अजून मला ऑथराईज केलेलं नाही प्रवक्ता म्हणून। मी शिंदे गटाचा प्रवक्ता आहे, शिंदे गटाचा म्हणण्यापेक्षा शिवसेनेचा प्रवक्ता आहे, ज्याचं नेतृत्व शिंदे साहेब करतात, आणि त्याच्यामुळे त्यांच्या वतीने मी बोलू शकेन। रामदासभाई हे आमचे कोकणाचे नेते आहेत, त्यांची हकलपट्टी कोण करू शकत नाही, तो स्वाभिमानी असतो कोकणचा मनुष्य, त्याने निश्चितपणे राजीनामा दिलेला असणार याची मला खात्री आहे। त्यामुळे शिवसेनेला एकापाठोपाठ एक गळती लागली। कोकणामध्ये एकापाठोपाठ एक अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचं अस्त्र उगारलंय।
आमदार उदय सामंत यांच्या बंडखोरीनंतर रत्नागिरीच्या शिवसेनेतला गोंधळ काही केल्या थांबायचं नाव घेत नाही. शिवसेनेकडून उदय सामंत यांच्या 3 समर्थकांना पदावरून हटवण्यात आलं, नव्यानं नियुक्त्याही करण्यात आल्या. पण आता नव्यानं नियुक्त करण्यात आलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी सुद्धा काही तासातच राजीनामे दिले आणि एकच खळबळ उडाली. उपजिल्हाप्रमुख प्रकाश रसाळ यांनी पदभार स्वीकारण्यास नकार देत राजीनामा दिला. कौटुंबिक आणि आरोग्याचं कारण देत प्रकाश रसाळ यांनी हात झटकलेत. तसंच रत्नागिरी तालुका युवा संघटक वैभव पाटील यांनी सुद्धा काही तासातच आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी जो राजीनामा दिला तो त्यांच्या कौटुंबिक अडचणीमुळे आणि त्यांच्या वैयक्तिक अडचणीमुळे दिलेला आहे. ते उपविभाग आमचे विभाग प्रमुख आहेत, त्यामुळं ते काही शिवसेनेतून बाजूला वगैरे गेलेत अशातला भाग अजिबात नाही आहे. ते निश्चितपणे शिवसेनेबरोबरच आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. आणि दुसरे जे आमचे हे आहेत युवा सेनेचे, त्यांचा अद्याप राजीनामा आमच्याकडे आलेला नाही. शिवसेनेच्याकडून पदाधिकाऱ्यांच्या राजीनामा नाट्यावर सारवासारव करण्यात येते, पण उदय सामंत यांच्याकडून शिवसेनेला धक्कातंत्र सुरूच राहणार असल्याचं या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे. तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये तळागाळातला कार्यकर्ता हा शिवसेना प्रमुख आणि पक्षप्रमुखांना मानणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे जरी इतर ठिकाणी जरी सुचला तरी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये असा कोणी या तिकडचा तिकडे जाणार नाही. एकनाथ शिंदे शिवसेनेला ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत आणि याचा परिणाम म्हणून की काय, नव्यानं नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा तग धरता येत नाहीये. त्यामुळे काही तासातच शिवसेनेत राजीनाम्याची लागलेली ही लाईन शिंदे गटाच्या वाढत्या प्रभावाचा परिणाम आहे का अशी चर्चा सुरू झाली. त्यामुळे पक्षाची पडझड ठाकरे कशी थांबवतात हे पाहणं महत्वाचं आहे. सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. त्यामुळे शिवसेनेसाठी विधान परिषद निवडणुकीचा दिवस धक्कादायक होता, राज्यसभा निवडणुकीचा दिवस धक्कादायक होता आणि आजचा सोमवारसुद्धा शिवसेनेच्या करता अत्यंत धक्कादायक अशा प्रकारचा होता. पाहूयात शिवसेनेचं नेतृत्व या सगळ्याला कशा प्रकाराने तोंड देतं ते. आता सध्याच्या काळातल्या ज्या काही सगळ्या राजकीय घडामोडी आहेत ना मंडळी, अगदी घरातल्या लहानग्यांवरसुद्धा त्याचा परिणाम होऊ लागला आहे. कारण दिवसभर तेच आहे, बातम्या पाहून लहानग्यांना काय वाटतं, ते काय विचार करतात. अगदी म्हणजे फेमस डायलॉग आहे ना, गुवाहाटी तिथलं हॉटेल, या सगळ्याचा मुलांना परिचय झाला आहे. आणि मग एका छोट्याशा मुलीनं थेट मुख्यमंत्र्यांच्याचकडे फिरायला घेऊन चला असा हट्ट धरला. पाहूयात काय झालं. मामाच्या गावाऐवजी गुवाहाटीतलं हॉटेल, तिथली झाडी पाहण्याची इच्छा मुलांना होऊ लागली आहे. शिंदे गटातले आमदार गुवाहाटीत वास्तव्यास होते. न्यूज चॅनेल वरील बातम्यांवरून मुलांना सर्व काही कळत होत, त्यामुळे आता मुलांनी थेट गुवाहाटीलाच जाण्याचा हट्ट धरलाय आणि तोही थेट मुख्यमंत्र्यांकडे. अन्नदाची मागणी ऐकून कामाख्या देवीचं दर्शन करायचं ना असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला. पण ही चिमुरडी एवढ्यावरच थांबली नाही, तिला मोठं झाल्यावर काय व्हायचंय, कोणते नेते आवडतात हे सुद्धा तिनं एकनाथ शिंदेंना सांगितलं. मला पण मुख्यमंत्री गुवाहाटीतल्या निसर्गाचं वर्णन आमदार शहाजीबापू पाटील यांनी त्यांच्या खास शैलीत केलं होत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या अन्नदाने नंदनवन बंगल्यावर मुख्यमंत्र्यांकडून गुवाहाटीला फिरायला जायचं प्रॉमिस घेतलंय. आता दिवाळीमध्ये अन्नदाला गुवाहाटीतलं हॉटेल आणि तिथली झाडी पाहायला मिळू शकणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. हे सगळं असं आहे मंडळी, असो चालायचंच, त्यातही एक वेगळीच मजा आहे. विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेची मतं फुटली.
राष्ट्रपती पदाच्या मतदानाच्या वेळेला याची पुनरावृत्ती होत असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला होता, तर काँग्रेसनं भाजपचा दावा फेटाळला आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं सत्ताधारी आणि विरोधकांच्याकडून दावे प्रतिदावे करण्यात आले, मात्र मतमोजणीच्या नंतरच नेमकं काय तथ्य आहे ते समोर येईल. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. खरं तर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेनेनं एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा जाहीर केला होता, त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आघाडीत एकमत नसल्याचं आधीच उघड झालं होतं. सोमवारी शिवसेनेसह शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांनी द्रौपदी मुर्मूंना मतदान केलं, तर दोन्ही काँग्रेसनं यशवंत सिन्हांच्या बाजूनं कौल दिला. मात्र या मतदानापूर्वी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची मतं फुटतील असा दावा भाजपकडून करण्यात आला. पण तू तुमचे आमदार कोणाला मतदान करणार आहे याची चिंता फक्त तुम्ही करा. मला वाटतं अनेक आमदार काँग्रेस राष्ट्रवादीमधले सुद्धा आमचे उमेदवार जे द्रौपदी मुर्मू यांना या ठिकाणी मतदान करणार आहेत आणि मला वाटतं निकालानंतर ते स्पष्ट होईल. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि दोन्ही काँग्रेसकडून दावे प्रतिदावे करण्यात आले. पक्षाच्या सीमा ओलांडून काँग्रेसचे आमदार द्रौपदी मुर्मूंना मतदान करतील असा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात आला. द्रौपदी मुर्मू यांना समर्थन आणि मतदान पक्ष मर्यादा सोडून पक्ष बंधन सोडून हे मतदान सर्वपक्षीय होईल. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचं आपल्याला दिसेल. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटतील ही केवळ अफवा असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आलाय. शेवटी आकडा तर समजणार आहे, त्यामुळे तशी अडचण नाही. आमचे मत व्यवस्थित आहे, व्यवस्थित पद्धतीने मतदान हे होणार आहे. माननीय यशवंत सिन्हा यांना काँग्रेसचे चांगले मत सर्व राहतील, चांगल्या पद्धतीने राहतील. 44 मत हे माननीय यशवंत सिन्हा यांना. सत्ताधारी आणि विरोधकांमधील या दाव्या प्रतिदाव्याला नुकतंच झालेल्या विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. त्या दोन्ही निवडणुकीत महाविकास आघाडीची मतं फुटली होती, त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला असून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत असाच चमत्कार होईल असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. मात्र मतमोजणीनंतरच दाव्यातील सत्य समोर येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मागच्या दोन निवडणुकांनंतर आघाडी जवळपास फुटल्यात जमाय. आता या निवडणुकांनंतर काय होतं ते पाहायचं. दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर काही खास.